मला असं वाटतं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोरोनाच्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 231 ते 232 पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिली. माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याबद्दल दुमत काही नाही, माझं म्हणणं त्यांनी पत्र लिहिले पाहिजे, परंतु 231 पत्र लिहिण्याचा जो जागतिक इतिहास आहे, म्हणजे महाराष्ट्राचा जो 1960 पासून आजपर्यंत पहिल्यांदा कुठल्या विरोधी पक्षनेत्यांनी एवढी पत्र लिहिली असेल तर ती त्यांनी लिहिली. मला म्हणतं विरोधी पक्षनेता म्हणून ते काही कारकुनाची भूमिका त्यांनी करायला नाही पाहिजे. कारकून हे पत्र लिहितोय, माझं असं म्हणणं आहे विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उचलायचा असतो आणि तोही ग्राउंडवरती जाऊन आला होता. तर हे त्या काळामध्ये संक्रमण काळामध्ये एकीकडे सांगतात की नाही कोरोनाचा पिरियड होता, त्यांना भेटायला भेट नव्हतं, बघाय नाही, म्हणून आम्ही पत्र लिहिली. मला असं म्हणणं आहे की पत्र लिहिताना सुद्धा एक तारतम्य असतं, किती पत्र लिहावी काय लिहावी. आणि जर तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटा असं वाटलं नाही, मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये तुम्ही मास्क लावून भेटू शकत होता, सोशल अंतर ठेवून भेटू शकता, पण असा प्रयत्न न करता केवळ मी काहीतरी जगा वेगळं करतोय, मी काहीतरी एक ज्याला पत्र प्रपंचाचा सगळ्यात मोठा इतिहास घडवायच्या नादामध्ये त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. दुसरी बाजू जर बघितली तर केंद्रामध्ये आज त्यांच्या स्वतःच म्हणजे त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, माननीय मोदी असतील, निर्मला सीतारामन असतील, या ठिकाणी राज्याचा जवळपास 30,332 करोड रुपयाचा जीएसटी रक्कम केंद्राकडे बाकी आहे, ती राज्याला येणं आहे. याबाबत माननीय विरोधी पक्षांनी पत्र लिहिलं का? त्यांची जबाबदारी नाही का केंद्राला हे पत्र लिहिण्याची की आमच्या राज्याची इतकी इतकी रक्कम आपल्याकडे बाकी आहे आणि तुम्ही त्या पक्षाच्या आहात? तुम्ही किमान निर्मला सीतारामजीला एक दोन पाच पत्र पाठवली असती, 2-5 पत्र माननीय पंतप्रधानांना पाठवली असती, तर किमान याच्यातली काही रक्कम जर राज्याला त्या काळामध्ये मिळाली असती तर ऑक्सिजन असेल, व्हेंटिलेटर असेल किंवा इतर सुविधांसाठी जो खर्च पाहिजे होता, राज्याच्या जनतेला मदतीच्या स्वरूपामध्ये ती 100% या ठिकाणी मदत तुम्ही करू शकला असता. मूळ प्रश्न असा आहे की तुम्हाला लोकांना मदत करायची नाही, केवळ पत्र प्रपंच करायचं आहे, मी काहीतरी करून दाखवतो हे दाखवायचं आहे, त्याच्यावरती फक्त टेलिव्हिजनवरती जेवढा आपला आवाज येईल तेवढं बोलायचं आणि फोटोजेनिक राज्याचा दौरा करायचा आणि मी खूप कर्तबगार काहीतरी आहे असं दाखवण्याचा जो त्यांचा अतिशय मला केविलवाना जो प्रकार आहे याच्याबद्दल त्याची खरंच किवीत आहे. मग त्यांना अशी स्वप्न पडायला लागतात मी अजून मुख्यमंत्री आहे, मग मुख्यमंत्री आहे तर अशी पत्र लिहिण्याचं काही कारणच नाही. तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात सरकार आहे, आम्ही राज्याचे पैसे बाकी आहेत, तर आपण विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांइतकी आपली सुद्धा जबाबदारी आहे की केंद्राकडे बाकी असलेली 3,500